नगर दक्षिण मतदारसंघातून 3 वेळा लोकसभेवर प्रतिनिधित्व केलेले आणि एकदा मंत्रीपद भूषवलेले दिलीप गांधी अनंतात विलीन झाले. माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे मंगळवारी दिल्लीत कोरोनामुळे निधन झाले. त्यावेळी जिल्ह्याभरातून आलेल्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी क्षेत्रासह भाजप व अन्य सर्वच पक्षातील नेते कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच यावेळी सुजय विखे पाटील यांनी देखील खासदार दिलीप गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, माजी खासदार माननीय दिलीप गांधी साहेबांचं काल या ठिकाणी निधन झालं. गांधी साहेबांचं फार मोठं योगदान या नगर शहर आणि नगर जिल्ह्याच्या विकासासाठी त्या ठिकाणी होतं. त्यांच्या माध्यमातून अनेक मोठे कामं या ठिकाणी मार्गी लागले. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पार्टी या संघटनेच्या मध्ये श्रीनगर जिल्ह्याच्या सर्व लोकांमध्ये जी काही पोकळ निर्माण झाली ते स्थान कोणीही भरू शकत नाही. मी नगर दक्षिण लोकसभेच्या खासदार या नात्याने भारतीय जनता पार्टीच्या समस्त पदाधिकाऱ्यांच्या वतीने आदरणीय गांधी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माय भूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.